शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाडिया पार्क अहमदनगर इयत्ता चौथी प्रज्ञाशोध विषय बुद्धिमत्ता धडा 11 सांकेतिक भाषा। विद्यार्थी मित्रांनो, आपण कधीतरी भाषेत थोडासा बदल करतो, तो कधी खुणांनी, शब्दांनी, कधी अक्षरांनी, कधी अंकांनी व काही चिन्हांनी करतो। भाषेत केलेला बदल इतरांना सहजासहजी कळू नये यासाठी ही सांकेतिक भाषा वापरली जाते। आपले बोलणे इतरांना समजू नये म्हणून आपण कधीकधी चची भाषा वापरतो। याच तत्वावर आधारित शब्दात, अक्षरात, क्रमात बदल करतात आणि नवीन भाषा वापरतात, तिलाच सांकेतिक भाषा असे म्हणतात। म्हणून एखादा निरोप किंवा आदेश यांची देवाणघेवाण करताना गुपित राखायचे असेल तर ही सांकेतिक भाषा वापरली जाते। मात्र मुलांनो, कधी कधी सर्वसामान्य माणसांना कळतील असे सर्वसामान्य संकेत वापरले जातात। याचं उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्यावरील सिग्नलचे दिवे। या पाठामध्ये आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न प्रकार अभ्यासायचे आहेत। त्यातला पहिला म्हणजे अक्षरांऐवजी किंवा शब्दांऐवजी चिन्हांचा किंवा अंकांचा वापर करणे। पण सांकेतिक भाषेमधील या प्रश्नप्रकारात दोन शब्द सांकेतिक भाषेतील अंकात किंवा चिन्हात लिहून दाखवलेले असतात व तिसऱ्याच अक्षरे अथवा शब्दाचे सांकेतिक भाषेतील अंक अथवा चिन्हे ही वापरली जातात। दिलेली अक्षरे अथवा शब्द व त्यांचे सांकेतिक भाषेतील अंक अथवा चिन्हे यांची काळजीपूर्वक निरीक्षण करून दिलेल्या पर्यायांमधून विद्यार्थ्यांनी याचे उत्तर शोधायचे असते। सांकेतिक भाषा या पाठामध्ये आपण प्रश्न पहिला आणि दुसरा यासाठी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे। पहा, एका सांकेतिक लिपीत रजत बरोबर 651, गरज बरोबर 861, तगर बरोबर 518 अशी माहिती आपल्याला दिलेली आहे। थोडक्यात या शब्दांसाठी, या अक्षरांसाठी पुढे हे अंक वापरलेले आहेत। तर या दिलेल्या माहितीवरून आपल्याला गजर बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर या अक्षरांचा आपल्याला एक एक अंक शोधावा लागणार आहे, त्यासाठी या दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग करायचा आहे। सुरुवातीला पहा, ग हे अक्षर आहे, ग या अक्षरासाठी आपल्याला अंक शोधायचा आहे। तर पहा, इथे इथे ग दिलेला आहे, इथे एक ग दिलेला आहे। रजत या शब्दामध्ये ग आहे का? नाही। आता पहा, ग या अक्षरासाठी, इथे ग हे अक्षर नाही त्यामुळे ग साठी इथे अंक असणार नाही। मग आता या दोन अंकांमध्ये, या दोन शब्दांमधलाच आपल्याला अंक शोधायचा आहे। तर पहा, इथे ग साठी एक अंक आला, इथे ग साठी एक अंक आलेला आहे। मात्र आता या दोन संख्यांमध्ये आपल्याला कॉमन संख्या शोधायची। पहा, इथे 8 आहे, इथे पण 8 आलेला आहे, इथे 1 आहे, इथे पण 1 आहे। मग आता ग साठी 8 आहे का 1 आहे हे आपल्याला शोधायचे। तर आणखी दुसरा कोणता अक्षर कॉमन आलाय? पहा, इथे र आलेलं आहे, इथे एक र आलेला आहे, बरोबर आहे। मग आता असाच र वरती आलाय का? वरती सुद्धा आलेला आहे। म्हणजे आता र चे अंक आपल्याला तीनही संख्यांमध्ये मिळणार आहे। मग पहा, इथे र 8 आलेला आहे, 1 आलेला आहे, इथं 8 आलेला आहे, 1 आलेला आहे। मग 8 किंवा 1 पैकी इथे सुद्धा 1 आलेला आहे। मग इथे अक्षर कोणते? र। याचा अर्थ र ची किंमत असणारी 1। पहा, मी इथे लिहून ठेवतो, र ची किंमत 1 असणार आहे। पहा, र ची किंमत इथे 1 आहे, इथे सुद्धा र ची किंमत 1 आहे, इथे सुद्धा र ची किंमत 1 आहे। आता आपल्याला र ची किंमत कळालेली, ग ची किंमत आता शोधणं आपल्याला सोपं होणार आहे। जर यातला 1 गेला, यातला 1 गेला, कारण र ची किंमत 1 आहे, तर मग उरला कोणता? 8 अंक, इथे सुद्धा 8 अंक। मग हा 8 अंक ग चा आणि इथला 8 अंक या ग चा, म्हणजे ग ची किंमत आपल्याला मिळाली ग बरोबर 8, बरोबर आहे। पहा मग, आता ग ची किंमत 8 असणार आहे, र ची किंमत 1 असणार आहे, म्हणजे सुरुवातीला 8 येणार आहे, शेवटी 1 येणार आहे। पहा, इथे 8 आहे, इथे 1 आहे, इथे होईल का? नाही। इथे होईल का? नाही। इथे होईल का? नाही। इथे 8 आहे, 1 आहे, मध्यभागी ज ची किंमत 6 असणार आहे। कशी? पहा, इथे ज आलेला आहे, तर इथे ज ची किंमत 6 आणि 5 पैकी 6 असणार आहे। आणखीन पहा, दुसऱ्या अक्षरामध्ये ज, इथे ज आहे, ज ची किंमत आता इथे 1 असणार आहे, कारण 1 हे काय? 1 हे रच आहे। 8 काय आहे? ग ची किंमत 8 आहे, राहिलं काय? 6। 6 हे अक्षर ज साठी असणार आहे, म्हणजे आपल्याला इथे एक समजलं की ज बरोबर काय असणार आहे?
सहा असणार, बरोबर आहे? पाचची किंमत सहा इथे जा आहे का? नाही. आता अंक उरला कोणता? पहा, आठ समजलाय आपल्याला, सहा समजलाय, एक समजलाय. इथे पाच राहिलाय, पाचची किंमत त, कारण गण र ची किंमत समजलेली आहे. इथे पहा, र ची किंमत कळालेली, ज ची किंमत कळालेली, राहिला त, त ची किंमत असणार आहे पाच. म्हणजे हे सुद्धा समजलं की त बरोबर काय असणार आहे? पाच असणार आहे, बरोबर आहे. आता या आपण एकेका अक्षराचा अंक काढल्यानंतर आता आपल्याला उत्तर शोधणं सोपं जाणार आहे. पहा, तर ग दिलेल्या आपण काढलेल्या माहितीप्रमाणे ग बरोबर आठ, ज बरोबर सहा आणि र बरोबर एक, म्हणजे उत्तर असणार आहे पहिल्याचं पहिला. प्रश्न पहिला झाल्यानंतर प्रश्न दुसरा पाहूया. 561 या संख्येने कोणता शब्द तयार होईल असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर पहा, आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना प्रत्येक अक्षराचा अंक आपण शोधलेला आहे. आता त्या माहितीनुसार आपल्याला याचे अक्षर शोधणं अगदी सोपं होणार आहे. पाच कशासाठी आहे आपण शोधलं होतं, तर त चे त या अक्षरासाठी पाच हा अंक आलेला आहे. म्हणजे इथे पाच साठी काय येणार आहे? पहिला शब्द त येणार आहे. पा, कुठे त आहे? इथे त नाहीये पहिला, इथे आहे का? त नाही. इथे आहे का? आहे. इथे एक त आहे आणि इथे एक त आहे, म्हणजे या दोघांपैकी उत्तर असणार आहे. पुढचे अक्षर पहा, अंक पहा, सहा आहे. सहा साठी काय सांगितलं आपण शोधलं होतं मागाशी? ज हे अक्षर शोधलेलं. मग ज पहा कुठे आहे? इथे ज आहे. इथे आहे का? नाही. म्हणजे हे हा पर्याय होणार नाही, हे तर दोन अगोदरच होत नव्हते. तरी आपण पुढचं पाहूया, एक साठी काय आहे? र हे अक्षर आहे. आहे का र? म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, त ज र. तर मुलांना अशा पद्धतीने तुम्हाला शब्दांऐवजी किंवा अंकांऐवजी चिन्हांचा वापर करून या सांकेतिक भाषेमध्ये अशा प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया. एका सांकेतिक भाषेत जर डी ची किंमत सहा आहे, एफ ची किंमत चार आहे, आय ची किंमत एक आहे आणि जे ची किंमत शून्य आहे, आपल्याला या अक्षरांची किंमत पुढे दिलेली आहे. पहा, तर या माहितीनुसार आपल्याला काय करायचंय? ह्या समीकरणाचं उत्तर काढायचंय. काय केलंय पहा, आय गुणिले जे अधिक डी वजा एफ बरोबर किती असेल हे त्यांनी विचारले. आता काय नाही, आपल्याला जर प्रत्येक अक्षराच्या किमती माहीत आहेत तर त्या त्या जागेवरती ती ती किंमत टाकायची. पहा, आय ची किंमत किती सांगितलेली आपल्याला? एक. मी इथे एक घेतली आय ची किंमत, गुणिले सांगितले, गुणिले करा. जे ची किंमत किती सांगितली? शून्य. शून्य घेतली. काय उत्तर आलं? एक गुणिले शून्य. एक ने शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यावर उत्तर काय येतं? शून्य. बर, पुढे पहा. आता अधिक डी सांगितलं, डी ची किंमत किती आहे? पहा, डी ची किंमत सहा सांगितलेली आहे. वजा करायचं आहे डी नंतर, वजा. एफ ची किंमत किती आहे? चार. आता पहा, शून्याची किंमत काहीच नाही, त्यामुळे इथे काही होणार नाही. सहा वजा चार उत्तर येणार आहे दोन. पहा, पर्यायामध्ये दोन उत्तर आलेलं आहे का? शून्य आहे का? नाही. बारा आहे का? नाही. तीन आहे का? नाही. दोन उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा, उत्तर दोन. आता पहा, यासारखाच पुढे चौथा प्रश्न दिलेला आहे. जर मदन बरोबर 147 हा अंक होतो, सदन बरोबर 724 हा अंक होतो, तर त्यांनी स ची किंमत आपल्याला विचारली. मग आपल्याला या दोन शब्दांमध्ये कॉमन काय आलेले ते शोधायचे. पहा, इथे द आलाय, इथे पण द आलाय, इथे न आलाय, इथे पण न आलाय. मग जशी इथे द न कॉमन आले, इथे द न कॉमन आले, तशी याच्या किमती सुद्धा पुढे कॉमन येणार आहेत. मग काय कॉमन येणार आहे? पहा, इथे चार आहे, इथे पण चार आहे. इथे सात आहे, इथे पण सात आहे. इथे एक वेगळा आलेला आहे, इथे दोन वेगळा आलेला आहे. म्हणजेच चार आणि सात इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजेच ते द आणि न च्याच किमती असणार आहे. पण आपल्याला काय विचारलंय? स ची किंमत. मग द आणि न ची किंमत चार आणि सात आहे, तर आपल्याला स ची किंमत शोधायची. मग आता चार सात द आणि न साठी गेले तर स बरोबर काय येणार आहे? हा अंक राहिला दोन, म्हणजे स ची किंमत येणार आहे दोन. पहा कुठे आहे पर्याय क्रमांक पहिला, दोन. मुलांनो, अशा पद्धतीने या सांकेतिक भाषेवरील प्रश्नांची तुम्ही सरावाने उत्तर देऊ शकता.